बायको सात्विक होती, ज्याच्या संसारात पत्नी सात्विक आहे त्याला वनवासात पण स्वर्ग आहे, ज्याच्या संसारात पत्नी अवदासा त्याला स्वर्गात पण मसन वाटा। सोन्याचा वास शिवदित या घरात, पण कर्कश बायको असली की दुःख। सात्विक विचाराची धर्मपत्नी परीसा भागवताला, सोन्याचा थोर निघला घरी आप, इतकं सोनं पावडेश्वर। सात्विक माऊली एके दिवशी चंद्र भागेला गेली, एके दिवशी म्हणजे आंघोळीला जातच होती। हो, तिथं संत शिरोमणी नामदेवरायांच्या धर्मपत्नी भेटल्या। काय सात्विकता असेल राजाबाईकडे, वा, हिच्याकडं आधात्री आलेली श्रीमंती नाना, नवरा देवीचा उपासक, देवी प्रसन्न झाली, जरा हिशेबात भक्ती केली असन म्हणून देव भेटली असन, काही काहीच्या आगावत देवीच्या भक्ती। ओ, आमच्या इथला सकातात्याचा पांड्या नवरात्रात साबुदाणा खातो, हो, नऊ दिवस त्याला नवरात्रात उपास, चप्पल घालीत नाही, खुर्चीवर बसत नाही, गादीवर बसत नाही, बाजावर बसत नाही, पोतळे झोपतो नऊ दिवस, आणि दसरा झाला की घोरपडी शोधी तू। अरे पांड्या म्हणले, काय तू ही देईन काय तू, ऊत आला हो नाना यायचाच, ऊत 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 आला ऊत। भक्ती सात्विक असावा, त्या परिसा भागवतानी सात्विक उपासना केली, त्यांना देवी प्रसन्न झाली, पत्नी सात्विक होती। चंद्रभागेवर गेल्याच्या नंतर एका निष्ठावंत माऊलीची भेट झाली, संगती बिले चांगली असती, संगतीमुळे लय खपके खावा लागतात, आमच्या इथं बंदुके आणि पिस्तोले दोन बैल होते, बंदुके आणि पिस्तोले, बंदुक्याला नाद होता चराट खाचा, चराट संध्याकाळी खाई, आणि चिमाजता ते जेवारी खाऊन ये, नंबर एकचा गावात दाड आमची तिथलं चिमाजता ते, सात आठ वर्ष झालं मेला, तिरवीला मॅच कीर्तन केलं ना त्याचं, आणि काय देवीचं तेल देवीला आणि भूत्याला घाईला मागणं पुढून पुढं उडं काय ना, त्याच्यामुळे ते केलं आपलं कीर्तन गावातली गावात, हा त्याची जेवारी खाऊन याच। ते मला म्हणलं, अबा बाळ्या 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 तू कीर्तनात असशील, महाराज इथं नाही, मी जेवारी खाल्ली तुझ्या बैलान, गड्याल म्हणला रे जेवारी खाल्ली ना, हो जानुळ काढ आवताच, जिनच्या पेंट्यावाल्याला जानुळी सांगता येते का, फाउंड तुम्ही तर काही मान हलवायची नाही सुतळी बाबा, तुम्हाला नाही माहिती हे बैल ना खड्यानं आवतो पाट्या, तुम्ही आपलं हो म्हणायचं नाही म्हणायचं नाही, हे मला जोर आहे याचा म्हणून आपलं माहिती सगळं ना दे, मी आऊत आणतो ते पवारा करू, एक जण म्हणला चंद्राव घर बांधायचो का, आज रोखील बांधचो, हो मरमर करायला वागीर गावकर रानात जातो, अरे मी म्हणलं येडपटेस काय मरमर काय, म्हणलं आराम करा, म्हणलं काय होईन आराम केल्याने जर आयुष्य वाढ असत तर आजगरायची संख्या जास्त झाली असती, निद्रे आयुष्य वाढ हे मग आजगर का मरे, झोपीन आयुष्य वाढ असत भाऊसाहेब, आजगर मेले असते जिवंत राहिले असते, संख्या वाढली असती नाही, काम आपण कर्मभूमीवर आलो त्याला काय करायचं, काम करत राहायचं, जाणूनच काढ आणि बंदुक्या झपकीला, हे अशी ओळख झाले, बंदुके म्हणला अवघड काम झालं गडे, पिस्तोले हसू लागला, संगतले अवघडे, बंदुक्यानं दुसऱ्या दिवशी पिस्तोल्याचं चराट खाल्लं, आणि पिस्तोल्या बंदुक्या संघ गेला, दुसऱ्या दिवशी पिस्तोल्याच्या पण पाठीत चांगले फावंडेच पडले, फावंडेत संगत नाही करायला पाहिजे बंदुकीची, लय बैल बैलायला सोबती करतेत, बऱ्याच बैलायला दुसऱ्याची जेवारी खाचा नाद नाही, पण काही बैलायमुळे नाटक करतेत, संगत चांगल्याची ताकद आहे, संगतीची फार मोठी ताकद आहे। मी नेहमी सांगत असतो महाराज, द्रोणाचार्याची संगती अर्जुनान केली, धनुर्धारी झाले, संग्रामे हरू जिंतिला निवांत कवचाचा, तनपुरे बाबा वा,
पवाडा तो केला हो पाठ थप दिली शिवजीने पाठ अर्जुनाची कृपा कोणाची द्रोणाचार्याची मातीचा द्रोणाचार्य केला ओयंतनपुरे बाबा श्री गुरुजींनी डोंगरी जयापाशी तेने कोळीये त्रिजगती एकवध केली उद्रुस्तर कीर्तन सोडित नाही चल द्या आता मातीचे द्रोणाचार्य सुतळे बाबा आणि त्यांच्यावर श्रद्धा ठेवली जगात तिसरा क्रमांक हे वनाम आदिष्टितम भय जायम विहंगमम हिंसा भयंत्वा तताचम वनचरे तुजायते सुतेषु भयम निष्ठा लाहोर चित्र धरणाऱ्याचं पूर्ग मातीच्या द्रोणाचार्यानुर उपासना साधना केली जगात तिसरा क्रमांक शब्द विधी विद्येमध्ये एक नंबरला दशरथ दोन नंबरला द्रोणाचार्य आणि तीन नंबरला एकलव्य पण या द्रोणाचार्याचं पोट्ट चिरंजीव होतं पण बेट बसलत नाही बापाच्या संगतीत ते आंधळ्याच्या कट्ट्या संग हुरकळलं त्या दुर्योधनासोबत संगतीत के चित्र मणी कापून घेतला मणी मणी संगतीची ताकद असं आमची इथली एक बाई चारठणच्या जत्राला गेली जत्रा भरती जनार्दन बाबाची हो आता इजली हो आमच्या इथला एक माणूस बाप रेंगिणी उदित नव्हता म्हणून लाल मातीला डोसक्यावर रेंगिणी आणि तिथून मग झुपी हो 70 एकर घातली रेंगीत हो हो ते घुंगराचा आवाज लय गोड असतो म्हणून आपण काय ऐकलं नाही हो काही काही नाही हे आवाजातच सट पालत केलं हो 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 लय आवाज आग त्या जत्राला बाई गेली आणि 2-5-5 रुपयाच्या बरण्या आणल्या एका बरणीत मीठ टाकलं आणि माहेरावून तूप आलत बापाची तर मसडी येली हिच्या इथं कुठे काय 2-3 शेपुड्या आणि लेंड्या झाडायली आणि त्या बरणीत किलो भर तूप टाकलं 650 रुपये किलोचं नाणं एका बरणीत मीठ टाकलं एकाच कंपनीत तयार झालेल्या बरण्या 5-5 रुपयाच्या प्लॅस्टिकच्या बरण्या पण एकीत तूप आणि एकीत मीठ तुपाची संगत केलेली आकाश सरबरणी कपाटात जे दिवशी वरण भात केला ते दिवशी सासून गळ्यातला ते कळकट झालेला करदुडान त्याला केली हो पहिल्या मथाऱ्या जो ते कळकट कण ते चंदकण काय नाही त्याच्यात ते टिपकेची पिसन त्याच्यात काय आले डोंबलं त्या सांदकडाय ना हो पण ती अशी किली इथं उघडायची मग सगळ्याच्या ह्याच्यावर असं त्या उंदराच्या कानाच्या चमच्यावाने असं ते तूप टाकायचं सगळं असं ते तूप पण ती बरणी तुपाची कुठं गेली कपाटात आणि मिठाची संगती केलेली चुलीपशी शेकानच वाकली फत्तर एकीकडून बुडी एकीकडे तिचं हे तिला पॅरलेट झालं जागे तिथंच वाकली एकाच कंपनीतल्या बरण्या पण तुपाची संगत केली की कपाटात गेली मिठाची संगत केली की शेकडापशी आली बाप्पा तुपाच्या बरणीनं नीट मरा ना तूप संपल्यावर रानाच्या वाट्यावर आली आणि दिवाळीला नातोयचा भरणा झाला ते डबके कमी पडे कोतवाल मग एका नातानं त्याच बरणीला भोकाड पाडे सुतळी लावली आणि या रस्त्याला गेली शेलगावचा इकडचा रस्ता लय खास आहे सकाळी सकाळी येवा पुष्पांनी माल्या देणे सुगंधिने भयपण पदाश्रिताम सुगंधवयो यतम नृभ्याशिदायम शुद्धिर मोक्ष भयाम सप्तगंगाम आह्वानांच प्रियतान्न मम क्या विठ्ठल 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 संगती महत्वाची आहे
परिसा भागवताच्या पत्नीला संगती लाभली नामदेवरायाच्या धर्मपत्नीची. काय वाणवाता न पुरेवानी शेवटचा पुरावा बर का. हो नानाच फोन आलता ना तुम्हाला शिवाजी भाऊ सरकत तो 10 मिनिट पुढं नानाची जाता सोय पाहू. बाप्पा कीर्तन असे बसून किती ऐकिले हेत ना आहेत का ऐकिलेले आहेत का असे. बर 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 मला सरी रगिलत मानित मीच रगिलन. माय राजाई जी जी शब्द ही आधात्री श्रीमंत झालेली होती परिसा भागवताची बायको. नामदेवरायाच्या धर्मपत्नी परिस्थिती साधी असेल पण एका श्रीमंत सरदाराची मुलगी होती. आनंद्याप्पा फार मोठ्या सरदाराची पूर्वी वैभवशाली वैभवशाली आणि जुनाट असतेत का ते जरा हिशेबात राहतेत. आधात्री ज्यायला आलं का हां ते गुडघ्यानंच भगुनी लोटी देत. आधार येतं का त्यायला ते हिशेबात पाहत नसते ते यकरले आणि चलत येत. पण ही बाई चांगली होती. राजाई जी तुमची उद्या आपण चंद्रभागेमध्ये द्वादशी सोडू. जी परिसा भागवताच्या पत्नीने तळल्यावरल्या पक्वांनी असा सुंदरसा डब्बा आणला द्वादश सोडायला चंद्रभागेच्या पात्रात. नामदेवरायाच्या धर्मपत्नी येत नाहीत. तिनं द्वादशी सोडली नामदेवरायाच्या घरी गेली. आला नाहीत काम होतं आत्यानं काम लावलं. बर दुसऱ्या दिवशी विचारलं राजाई काय काम होतं. काम काही नव्हतं माय पण चंद्रभागेत आणण्यासाठी द्वादश सोडायला घरीच काही नव्हतं. काय आणू मी दया आलीच तुझे बाबा. त्या बाईनं सांगितलं माय माझ्या मालकानं देवीची उपासना केली परीस प्राप्त झाला. हप्ताभर परीस तुझ्या इथं राहू दे. जेवढं लोखंड मिळेल तितक्याला तू लाव सोनं तयार होईन. पण कर्मनो गहनो गती कर्माची इतकी विचित्र गती नामदेवरायाची तर लोखंडी वस्तूच नव्हती. काय परिस्थिती असेल कल्पना करा. श्रीमंती जर मोजायची झाली तर कोटी गिरगावकर जरी बोंबलले तर नामदेवरायाची श्रीमंती सांगता येणार नाही. ही नामदेवरायाची श्रीमंती होती. गरिबी किती सांगायची. 8 दिवसाकरता परीस देऊन टाकला. काय ठोके संतांचं सापड नाही लोकांना. नामदेवरायांनी सांगितलं थोडी बेचेनीस काय नाही म्हणे माझ्या मैत्रिणीनं परीस दिला. हुशार बायको शहाणी शहाणी. हो सगळं काही मालकाला सांगते तिला म्हणायचं पत्नी. याला काही सांगत नाही तिचं नाव आवदासा. हो लय सांगत नाही चेहरा पाहिल्या पाहिल्या कळत रांगत गेली सांगत आली. हो लय इकडचं न्याचन भावाच्या ऐकून 1500 साडी नेसून आले. माया दादानं 1500 साडी घेतली. तो हा दादा ऊस तोडायला येईन तुला का हा 1500 साडी घेतो. हो असं सांगायचं ना दास तू काही कळलं लय तुम्ही तिघी जण उभे राहावर. सुतळे बाबा मला नाही कळत मी एरी म्हणायलो तुम्ही बी पाहले. मरण नाही एखादी यायला खरंच वाटलं असे पाहिले ते बी मानतो करू ना दास तू बायका चांगले सुग्र. सगळ्याच्याच बायका मालकाचे पैसे हानतात पण अडचणीत मालकाला देतात. मी तिला पण पत्नी म्हणेन आकाश सर. एका निमित्तानं साशी द्यात मला तर डायरी उरफाटी झाली की लक्षात येते डाका पारडा. आपण सांगाव कोणाला. चोरीत आहेत सगळ्याच्याच. एक जण म्हणला आपली बायको कधीच चोरीत नव्हती नोटा बदलल्यावर कळालं. कोणाकून बदलीन नाही साचलेलं कोणते अकडे आले असे साचले होते वरून पडले का तवा कळाल्या कशा असं देत बघायला लगेच. माहेराला जाऊन करून येतात काय बी डाकिने. हो आमची तू एक दिवशी मला चलिलं. हो लिपणे सर
साडी नेसणारी अशी मस्त दिली खाजाराची. मी नाही विचारलं, मी रगील नंबर एक, मी काही विचारलं नाही. पाहिलं विचारायचं रे ना दस्त शेजारनी मालकानं किती भारीची साडी आणून द्या. काय म्हणत असंतुष्टपणे काय माहीत, शेजारीनं म्हणा सकू काय साडी दिसायली ग खोस. 20,000 ची पैठणी आणन चतुरीन म्हणा, माय कसा रंग बाजावाले आणि छे ग. गेली चुलेत ती साडी. सुखद बा तुमचा मेळा झालेला नाही त्याच्यामुळेच हसन. कळन तुम्हाला पकवाद वाजीन लय सोपंय बाबा. मग कळत त्या कशा वाजवा लागत्या त्या पिना पाड आहे मो. गाडे कर बा. मग तिसऱ्या दिवशी पण तीच साडी नेसली. इंदगडे आज म्हणावं लागते केवड्याची, पण मी नाही म्हणलो. एके दिवशी असंच कुठतरी गेलो कीर्तनाला, तिथे मेळ नाही लागला जेवायचा. घरी आलो म्हणलं जेवायला खरा य झाला का, आणि म्हणलो का खाऊ घालती. दोनच मिनटात करते म्हणलं. काय अन्नपूर्णीची कृपा आहे काय तुझ्याकडं, पोळ्या सकाळच्याच आहेत म्हणलं कालच्या वाढ. बाहेर आयटी असतात, घरी कशाची आयट आली बाहेर. काजू आणले शेंगदाणे आहेत का सोंबळे आहेत का काय रे, अरे काजू वाढ्या शेंगदाणे मागत असतात का सोंबळ्या. येडपट कारभार असतो काय कायचा. भजे केल्यावर पिठलंय का येडपट आहेच का काय रे. मोहन भाऊ कुठे गेले आहेत का. मोहन बाबा सा बसा. दोनच मिनटात मला ताट आलं पोळ्या सकाळच्या. बाप्पा लगेच जाऊन याच, या बाप्पा या. आणि मग ताट आलं आणि भाजी म्हणलं गॅस नाही पेटीला काय नाही. हरभऱ्याची भाजी वाळलेली चुरगळली, एक चमचा भुरकीन त्याच्यावर कच्चं तेल. अरे म्हणलं संकरित गाय घे का काय मी. चलत राकवायचं त्याच असतं नाव संसारे. मी असं जेवायला बसलो ना अशी साडी आदळली तिथं 1,500 ची. बाईन तुम्हाला कसं कळतं, म्हणलं मी का सणेची काय साड्या मला नाही कळायच्या तर कोणाला कळते. पण 1 रुपया कमी नाही घेतला दुकानदारानं. म्हणलं हो नाही घेतला. जेवण झालं म्हणलं पाहू लई खुश बायको, हातात मी साडी घेतली. मी असं नुसतं केलं. यांना याच्यामध्ये 1,350 आपले आहेत आणि 150 तुया भावाचे आहेत. बाईन तुम्ही कह दिले. म्हणलं आपण दोघंच मधात येत आता, जाऊ दे कशाला, कोणी सांगलं ते पांगलं नाही सांगलं ते चांगलं. भागवताच्या डाळी इकलेले पैसे. उगीच अशी माती उकरून लागली खाली. म्हणलं वरी पाय ना, वरी पाय अशी वरी पाय. तुम्हाला कसं काय कळालं, म्हणलं वास घेतला तेव्हा डाळी चालताना. असं मला तुमच्या घरचं बी सांगता येईल, पण 3-3 कीर्तनाचं घेऊन या ना आधी, मग सांगतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अशी असेल का माझ्या नामदाराची पत्नी नाना, माझ्या मैत्रिणीनं परीच त्याला, हिचं नाव पत्नी. राजाई 8 दिवसापासून आपल्या घरात घाण ठुलीस, धरली की चंद्रभागेत फेकून. काय वाणू आता न पुरे वाणी, मागच्या ना उठाव ना मी बी संपितो. हे मला माग घालायच्या माग येत. पण एक आनंद वाटला, सवाळे आणा म्हणल्याबरोबर 7-8 सवाळे आणले सुतळे बाबा. चांगलं गावे खानदानी गावे, चांगलं वागणाऱ्याला खानदानी म्हणायचं. हो जावायला गाद्या टाकीत असतील, कोणी टाकीत असते काय नवले, वारकऱ्याला बसायला टाकायचं हा महत्वाचा आहे. चवळे टाकल्या छान. मग देला फेकून 7-8 दिवसाला परीसा भागवत म्हणे. लक्ष्मी परीस काय झाला, देवघरात परीस दिसणं म्हणे. माझ्या मैत्रिणीला दिला. कोण मैत्रीण? नामदेवरायांची धर्मपत्नी दामू शेट्टींच्या सुनबाई. घेऊन ये आपला परीस. तिच्या मालकानं चंद्रभागेत फेकून दिला म्हणे. परीसा भागवत म्हणला कुठून तुला बुद्धी सुचली गं,
कशाला दिलास तू परीस? नामदेवराय चंद्रभागेमध्ये स्नान आटपलं, गंध बुक्का वगैरे लावला, देवाचं भजन करीत बसले, तितक्यात परीसा भागवत गेले. नामदेवा जी, तुमचं भलं हवं याच्याकरता माझ्या पत्नीने तुमच्या पत्नीकडे परीस दिलता. हे वागणे असते तुमचे असे? परीस फेकून दिला चंद्रभागेमध्ये? काहीतरी सुतळे बाबा खाली वरी बोलला असं ना ते माणूस? इतका सरळ थोडा बोलला असं परीसा भागवत? परीस द्या वाटतो कोणाला? उष्ण पीठ द्यायचं तर उधळून आठवा भरी त्यात जसा टीव्हीवर उभी राहिली असा 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 संसारिक आहे ना मी, त्याच्यामुळे कळत मला ना असा उधळून होय आरशी. परीस द्या वाटतो आहे कोणाला? अहो पैसे घेऊन दूध देत होते पहिल्या बाया, तर ती बघून दूध तापल्यावर सा येत होती ना. हो मी तेव्हापासून चहा पिणं बंद केला दुधाचा, अर्ध पाणी ना अर्धा थोकाच त्याच्यात. पैसे देऊन दूध द्यायचं तर फुर फुर करायली. ह परीस देणं सोपं? मा परीस पाहिजे म्हणे. नामदेवराय उठले, चंद्रभागेला प्रणाम केला. अनंत पाप्यांचं पाप धुणारी ती चंद्रभागा, सकल तीर्थे घडती एक वेळा. चंद्रभागा डोळा, ही ताकद आहे चंद्रभागेची. त्या पवित्र पापनाशीमध्ये स्नान घडलेलं, त्या वाळवंटातून पंढरपुरातल्या मालकाचं स्तवन केलं, हे जगदानंद कंद जगतपते. त्रिशुळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरे, जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर. झळझळी तसोन साळा, कळस दिस तो सोज्वळा, बरवे बरवे पंढरपूर. विठोबा रायाचे नगर, काय पंढरपुरातली ख्याती. सर्व पापाची धुनी तिथं जळती, त्या गंगेतली ताकद काय चंद्रभागेची? पण त्या चंद्रभागेत पण हे जुन्या झंपर टाकतात. बघा सुदळी बा तुम्ही, निरखून बघा एखाद्यास गेले तर. एका बाईला म्हणलं, हे जुनी दशी द्यावा लागते, तुला कोण्या महाराजांनी सांगितलं मला त्याचं नाव सांग, त्याची बसायची जागा इतकी हनतो की त्याला महिनाभर खुर्ची नाही बसता आलं पाहिजे. हलकट वळणं लावले आपले काही पांचट, काही सोंग येत न. लय बाया पाहिल्या म्या, 10 रुपये द्यायचे दुरण घेते, त्याच्यात वात पेटिलेली, ती वात पेटवायची, ती दुरण चंद्रभागेत सोडा. वात जळाली, दुरण जळाला, चंद्रभागा पेटली. असं दीपदान असते का? दीपदान करण्यासाठी ताफा करायचा. येळूच्या 6 कमट्या, लांब 3 आखुड्या 3 माळ बांधतो तसं बांधायचं, त्याच्यावर साळीचं भिजून तणस बांधायचं, त्याच्यावर अर्धी वाटी वाळूठवाची, आणि वाळूवर वातीचा जुडगा नाना, आणि ते ताफा सोडून द्यायचा. याला दीपदानं वयोजया, त्याला दीपदान म्हणते. या जुडगा पेटीला सोडा चंद्रभागेत, असाच मुंडक्यावर सोडायला पाहिजे एकट्या. फा काय पवित्र गंगा आहे हो, किती पवित्र आहे. कशाकरता कळवली ती सांगू तुम्हाला? तुमच्या माझ्यासारख्या पाप्यानं आंघोळी केल्यावर बाकीचे तीर्थ मळून जातात सुतळे बाबा, आणि मळालेले तीर्थ शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला येतात. गिरगावकर बोंबलाय का, शंकर सांगे ऋषी जवळी, सकल तीर्थे माध्यान काळी, येती पुंडलिका जवळी, करती आंघोळी वंदिती चंद्र. ही ताकद चंद्रभागेत आहे. नशिबवान माणसं, पुण्यवान माणसं आपण चंद्रभागेच्या परिसरात येत, ताकद आहे आपल्याकडे. आणि अशा पवित्र गंगेचं स्नान घडलेली नामदेवराय, हे जगदानंद कंद जगतपते, मी तुझं भजन केलंय. बाकीच्या तीर्थावरचे विधी वेगळे आहेत,
काशील गेल्याच्या नंतर काशी तशी पावत नाही, मरावं लागतंय. हिमालयात गेल्यावर मरावं लागतंय. इथे न मरता चिला ही जी रोकडाची मोक्ष, तू कामने मोक्ष देखील कळस. इतकी ताकद या पंढरीत. मी या पवित्र भूमीत वास्तव्य केले जगदानंद कंद जगतपते, आणि या पवित्र भूमीत तुझं भजन केलंय. देवा, ही भूमी इतकी पवित्र आहे, या पवित्र भूमीत आल्यावर तुमच्या संसाराचा वाद मिटलाय. वैकुंठातल्या मालकाचा संसारातला वाद पंढरपुरातच मिटला बरं. हो, देवाचं भांडण मिटवायची ताकद शिवाजी भाऊ पंढरपुरात. मादेव भाऊ, इतकी ताकद तनपुरे बाबा पंढरपुरात. काय ताकद असेल? सहज राधा राणी मांडीवर बसल्या, बाईसाहेब फुगल्या, राग आला लक्ष्मी आईसाहेबाला आणि रुसून खाली आल्या. राधाकृष्ण भजन होतं ना पहिलं, राधाकृष्ण. एका आचरणशील माऊलीनं सांगितलं, देवा तुमचा प्रपंच इचकता कामा नाही, जग तुमचं दर्शन घेतंय, तुम्ही जा मोठेपणानं खाली. खाली आले निमित्त करता, पुंडलिक राया करता खाली आले, भजन बदललं. ते म्हणले आले मग काय झालं, राधाकृष्ण म्हणालेत ना. भगवंतांनी सांगितलं आता ताण घेऊ नको, आता राधाचं नाव बंद करून तू हो लावू. विठोबार असं पुराणकार सांगतात. देवा मग एक काम कर ना देवा, ह्या व्यक्तीचा परीस घेतलाय, या पवित्र चंद्र भागेत टाकलाय, महा सन्मान वंजळ घातली ना, आणि वंजळ भरून घेतली वाळूची. परीसा भागवत महाराज जी, याच्यातलं किती परीस घ्यायचे ते घ्या. आता परीस वाळ खायला लोखंड पाहिजे होतं, तिथं कुठं होतं लोखंड. एका मथऱ्यानं हरभऱ्याचा होळा खाल्ला, होळा कळतून पोटानं गडगड केलं, धोतर खराब झालं. नाही तर चंद्रभागेची त्याची लय अलर्जी, जात नव्हतं तिकडं. पण तिकडं गेल्याच्या नंतर त्याच्या हातात काना इतकी काठीन, त्या काठीला शेमी, खालच्या इडीला शेमी म्हणते ती, चांगली छटाक भराचं लोखंड होतं. या परीसा भागवतान त्याच्यातला एक परीस घेतला आणि शेमीला लावला की ती शेमी पिवळी आडळ मथार घरी. काऊन 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 2 महिने झालं पट्ट बिड्या देईन म्हणले. आता याचे बिड्याचे बंडल सांगतो. अशी काही काही मथारी, अरे बापरे, जिथे कोणीच तोंडालीस तू. हो, आमचा एक मित्र भागवत सांगायचा, इंटरव्ह्यूल मध्ये मागं जाऊन बिडी वाढायचा. वारे म्हणून सुख सांगतात राजा परिस्थिती मागून धुपन कैशी. काही सुंग हो आगाव धंदा. इतकं भजन खास करीत होता आमचे ते एक माणूस, पण त्याचा विश्रामच तंबाखू खाण्यासाठी. लगेच जेसीबी घालायची पुन्हा. दुसरा त्या सतरंजी बसला की जसा खाटकाच्या दुकानातूनच आलाय. इतके सोंग काय सोंग, लय आगाव दिले बाबा. एक मथार मला सोबती बैठकीत, काज काला जागर होता माझ्याकडं, एक मथार सोबती 92 किलोचं, तो आम्ही 35 किलोचा होतो. आता वाढ बाहेरचं खाऊ खाऊ. कीर्तन झाले होते, मथार म्हणलं मला एक नाद आहे. मी म्हणलो कोणता? तीन मीच बैठकीत, दोघं पळून जाव होतं दरुज्याच्या तोंडाला त्याची बात. हो, या खपक्याची खपक्या मथार, मला एक नाद आहे. मी म्हणलो कोणता? मग मागून उशिरा दीर्घ श्वास सोडून म्हणलं मला बिडी वाढायचा नाद आहे. मी म्हणलो वाढा वाढा. म्हणलं 12 वाढ्या. तितक्यात सखूबाई गेल्या, म्हणजे लाईट. मी चिमणी लावली, खिडकी उघडी, ते धुपन काढून दिलं, त्याच्या उश्याचं बंडल उचललं, टेबलाच्या ड्रॉवरमध्ये टाकून दिलं. पाठ चारला, म्हणलं महाराज माझ्या बिड्या गोसनत मी 2 कामं होत नाहीत राव. काय पवित्र शरीर आहे हो, किती मोठं शरीर आहे. एक जण मला शहाणपणानं सांगू लागला, महाराज मोबाईल इतका भारी आहे, त्याच्यामधले जर फंक्शन काढे बोट दाबलं तर जग दाखवते. काय मोबाईल इद्वाने? मी म्हणलं सुंबळ्या, इतका मोबाईलाचा इद्वानपणा सांगायलाय, इतका मोबाईल इद्वान तयार कोणी केला सुतळे बुवा? माणसानं. माणूस किती इद्वान असेल कल्पना करा ना. मग ह्या विद्वान माणसाला जन्माला घालणारा पंढरपुरातला किती विद्वान असेल? हो, आपण त्याची महती घाल पाहिजे. घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. हो, दुसऱ्याचं उचलून घ्यायची लई सवय लागली आपल्याला. नेलं त्या टेबलच्या ड्रावरमध्ये ठुल्यात घ्या. त्याच्या नातवानं वाढदिवसासाठी फटाके आणून ठुलते.
या येडगळ म्हाताऱ्यानं बिडी सोडून दिली आणि फटाकाच तोंडात धरला. वातिकून पेटणं थोतर फाटणं संगत झालं. दुसरे दोन परीस कसे कळायचे? दोन शिवळा होत्या वलय नावाला, वलय शिवळा, त्याला लावल्याबरोबर परीस. परीसा भागवताचे डोळे भरून आले. विचारलं किती परीस आहेत? नामदेवरांनी सांगितलं अख्ख वाळवंट. एवढाच पुरावा म्हणून मग जैठल घेऊ. प्रत्यक्ष प्रती.